1924 आजच्या ऋषण आरंभ या अभिनव उपक्रमांतर्गत जी आपण ऑनलाईन तासिके घेणार आहोत, या ऑनलाईन तासिकेमध्ये मी सर्व बालमित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ऑनलाईन तासिका तुमच्या पडाव्यात ज्यांच्या प्रेरणेने आणि संकल्पने तुमच्या समोर सादर केल्या जातात, त्या आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिष दिवेकर साहेब, त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय भास्करराव पाटील साहेब यांच्या संकल्पने येतो. त्याचप्रमाणे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे श्रीगोंदा पंचायत समितीचे शुल्क शिक्षणाधिकारी माननीय सत्यजित मच्छिंद्र साहेब, त्याचप्रमाणे श्रीमती जयंती कार्ले मॅडम नेहमी आमच्या संपर्कात राहून आम्हाला मार्गदर्शन करणारे सीताराम भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे साहेब, या सर्वांचं मी या ऑनलाईन चर्चेमध्ये स्वागत करतो. त्याचप्रमाणे मला तांत्रिक सहकार्य करणारे सतीश खोपकर सर यांचंही मी या ऑनलाईन चर्चेमध्ये स्वागत करतो. मी मार्गदर्शक शिक्षक गंगाधर शेळके सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एरंदोली, केंद्र प्रिंसिपल ऑफिस तालुका श्रीगोंदा. आजचा जो आपला घटक आहे तो घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. या घटकांतर्गत आपण यापूर्वी बरेचसे तास आपले झालेले आहेत. सामनार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, वाक्परचार असतील, म्हणी असतील, आनंददायक शब्द असतील, त्याचप्रमाणे असे बरेचसे घटक झालेले आहेत. आणि या शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटका अंतर्गत आपल्याला आज जो घटक शिकायचा आहे तो घटक तो आहे भाषाविषयक सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये म्हणजे इंग्लिश मध्ये काय होतं तुम्ही जनरल नॉलेज. तर या घटकामध्ये आपण पाच गोष्टी यात पाहणार आहोत. वेगवेगळे ग्रंथ, यापूर्वीच्या बऱ्याचशा पाठांमध्ये तुम्ही ग्रंथांची नावं ऐकलेली आहे. आज पुन्हा या ग्रंथांची तुमची पुन्हा उजळणी आहे. ग्रंथांचे खेळ जे तुमच्या शालेय जीवनामध्ये खेळाला अत्यंत महत्व आहे. वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन होतं, त्यातल्या काही खेळांची माहिती सुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर रंगछटा हा एक अतिशय सोपा विषय आहे. सण आणि प्रसिद्ध संबोधन, तर या पाच उपघटकांचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्रथमतः आपण या ठिकाणी काही ग्रंथांची की पुस्तकांची आपण नाव पाहणार आहोत. जे प्रसिद्ध ग्रंथ आहे किंवा पुस्तकं आहेत त्यांची नावं तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहे. पहिलं आहे रामायण, हे तुम्हाला माहिती आहे, महर्षी वाल्मिकी. रामायणाचं लेखन महर्षी वाल्मिकी यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर दुसरं जे आहे भावार्थ रामायण, हे जे भावार्थ रामायण जे आहे हे काव्यात्मक आहे. रामायणातलाच भाग संत एकनाथ महाराजांनी त्याचं लेखन जे केलेलं आहे संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांनी या भावार्थ रामायणाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो ग्रंथ आहे महाभारत, तुम्हाला माहिती आहे कौरव आणि पांडव त्यांच्या जीवनात जे महायुद्ध झालं त्याचं वर्णन त्या महाभारतामध्ये आलेलं आहे. आणि याचं लेखन महर्षी व्यास यांनी केलेलं आहे. महर्षी व्यास यांनी महाभारत या मोठ्या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे अभंग गाथा. वेगवेगळ्या कीर्तनांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही वेगवेगळे अभंग ऐकता. तुकाराम महाराजांची गाथा आहे, वेगवेगळे अभंगांचे लेखक संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांनी ही अभंग गाथा यामध्ये अनेक अभंग याचं लेखन केलेलं आहे. तर ही नावं तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
जेणेकरून जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की कोणत्या ग्रंथाचा लेखक लेखक कोण आहे, लेखन कोणी केलं, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर आपण पुढचे काही ग्रंथांची नाव पाहू. हा, यानंतर पुढचा जो ग्रंथ आहे ग्राम गीता, कोण माहिती आहे झाला तुम्हाला आता संत राष्ट्र संत तुकडोजी महाराज, संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामीण जीवनातील ग्रामीण खेडेपाड्यामध्ये ते फिरले, ग्रामीण जीवन त्यांनी पाहिलं आणि ग्रामीण जीवनाचं दर्शन या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ग्रामगीता त्याचं लेखन केलेलं आहे संत तुकडोजी महाराज. मागल्या काशिकेमध्ये तुम्ही पाहिलेले गाढ हो प्रवक्ता रामदास, प्रवक्ता रामदास त्यांनी समर्थ रामदास यांनी दासबोध या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. त्यांचे मराठी श्लोक ही प्रसिद्ध आहे. यापूर्वी मराठी श्लोक पाठांतर वेगवेगळ्या स्पर्धाही होत होत्या, तर या ग्रंथाचं लेखन केलंय समर्थ रामदास. त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे श्यामची आई, ताने जोशींनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे बघा. ताने जोशी यांनी या पुस्तकामधून आईचं प्रेम, आईविषयी असणारी भक्ती किंवा कृतज्ञता या पुस्तकामधून व्यक्त केलेली आहे. ही वेगवेगळी पुस्तकं तुम्ही वाचण्याचा निश्चित प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून तुझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे ते आहे गीता. हे गीता या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे तुमच्या वहीमध्ये चंद्रसारी पुस्तक आहे, त्यांचे जे लेखक आहे ज्यांनी पुस्तकं लिहिले त्यांची नावं तुम्ही नोट करून घ्या, लिहून घ्या. तर गीता ही ज्या पुस्तकाचं लेखक भगवद्गीता जी आहे त्या भगवद्गीतेतलेच काही भाग त्यांनी गोविंदबद्ध या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्याचं गोविंदबद्ध भाषांतर आचार्य विनोबा भावे यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो ग्रंथ आहे गीता रहस्य, तुम्हाला माहिती आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य या पुस्तकाचं लेखन ते ज्यावेळेस मंदानीच्या तुरुंगामध्ये होते त्यावेळेस त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. गीतेचा मोठा प्रभाव भगवद्गीतेचा लोकमान्य टिळकावर होता आणि त्यांनी या पुस्तकांचं अंतरंग आणि बाह्यरंग याचं परीक्षण गीता रहस्य या पुस्तकामधून दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी ठराविक 7-8 पुस्तकांची नावं या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्यानंतर आणखी तुम्हाला काही पुस्तकं प्रसिद्ध पुस्तकं माहिती मिळाली. मागल्या काशिकेमध्ये हे तुझं नाव ऐकलं होतं वि स खांडेकर यांची जी कादंबरी आहे वि स खांडेकर या कादंबरीला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार या कादंबरीला मिळाला होता. पुस्तक लेखन केलेलं आहे वि स खांडेकर. तर ठराविक पुस्तकांचे आपण या ठिकाणी आव घेतलेले आहेत. तुम्ही आणखी यादी मोठी यादी पुस्तकांची करू शकता, त्याचं लेखन कुणी केलेलं आहे याची माहिती तुम्ही मिळू शकता. चला आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या ग्रंथांची माहिती घेतल्यानंतर आता तुमच्या खूप आवडीचा विषय खेळ, खेळ म्हटलं तुम्हाला खूप आनंद होतो. अभ्यासाबरोबरच आपल्याला ज्या इतर गोष्टींमध्ये सहभागी व्हायचं त्यातलं सर्वात महत्वाचं आहे खेळ. खेळाच्या शालेय जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या स्पर्धा होत असतात. तुम्ही आता 5वीला आहे, 10-11 वर्ष तुमचं वय आहे, परंतु 7वी 8वी पासून या खेळाच्या शालेय स्तरावर सुद्धा अंडर 14 आणि 14 वर्ष वयोगटा आर्थिक स्पर्धा, त्यानंतर अंडर 17 आणि 17 वर्ष वयोगटा आठवी स्पर्धा या 10वीपर्यंतच्या मुलांसाठी आहे. 8वी 9वीच्या मुलांसाठी 8वीपर्यंतची मुलं
आणि अंडर 19 म्हणजे 19 वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धा याचं आयोजन राष्ट्रीय खेळ महासंघाद्वारे केलं जातं. वेगवेगळ्या खेळांचं या स्पर्धा तालुका स्तर, त्यानंतर जिल्हा स्तर, त्यानंतर विभाग स्तर, राज्य स्तर आणि राष्ट्रीय अशा वेगवेगळ्या स्तरावरती या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तर या स्पर्धांमध्ये तुम्ही नेहमी सहभाग व्हायला पाहिजे. तर आपण या खेळांच्या माहितीमध्ये पहिलं नाव मानलं आहोत हॉकी. तुम्हाला माहिती आहे हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. बघा आता आपला राष्ट्रीय खेळ आहे. आणि हॉकी या खेळाशी संबंधित नाव आहे मेजर ध्यानचंद. मेजर ध्यानचंद यांनी 1928 1938 आणि 36 1936 खूप जुना काळ आहे. या काळामध्ये मेजर ध्यानचंद यांनी आपल्या भारताला या खेळामध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. आणि विशेष म्हणजे ध्यानचंद होते मेजर ध्यानचंद यांना ती मेजर ही जी पदवी लावलेली आहे, तर त्यांनी आपल्या सैन्य दलामध्ये आपल्या देशाचं रक्षण करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं होतं. म्हणून ध्यानचंद यांच्या नावाच्या पुढं आपण मेजर ही पदवी ऐकतो. तर हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. राष्ट्रीय खेळाबरोबरच तुम्हाला आपलं राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय प्राणी या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. या पुढचा खेळ आपण पाहणार आहोत बघा बॅडमिंटन. आपण ज्या वेगवेगळ्या स्पर्धा पाहतो राष्ट्रीय लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवलला, त्यामध्ये सर्वात महत्वाची जी स्पर्धा गेल्याच महिन्यामध्ये झाली ऑलिम्पिक स्पर्धा. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बऱ्याचशा खेळांचा सामावेश होतो. तुमच्या समोर मी दहा खेळांची माहिती देणार आहे, परंतु काही खेळांची तुम्ही नावही ऐकले नसतील. असे जवळ 100 वरती 100 पेक्षा जास्त खेळ या वेगवेगळ्या जागतिक स्तरावर खेळले जातात. तर त्यातला हा जो दुसरा खेळ आपण पाहतो बॅडमिंटन, आणि या बॅडमिंटनशी संबंधित जे प्रसिद्ध खेळ आहे त्याच्यात प्रमुख नाव आहे ते आहे प्रकाश पदुकोण. हा जो खेळाडू आहे या खेळाडूने आपल्या देशाचं नाव बॅडमिंटन या खेळामध्ये संपूर्ण जगामध्ये आपलं नाव मोठं केलेलं आहे. हा जो खेळ आहे हा एकेरी आणि दुहेरी, एकेरी आणि दुहेरी एकेरी आणि दुहेरी या दोन प्रकारामध्ये खेळला जातो. एकेरी म्हणजे दोन्ही बाजूने एक एक प्लेयर असतो. थोडा चित्रामध्ये दिसतोय रॅकेटचा या ठिकाणी वापर केलेला असतो आणि एक रबरी छोटा बॉल आणि त्याला फुलासारखं दिसतोय. तर याचा वापर करून हा बॅडमिंटन एकेरी आणि दुहेरी या दोन प्रकारामध्ये खेळला जातो. कधी कधी एक खेळाडू आणि प्रतिस्पर्धी एक खेळाडू किंवा दोन खेळाडूंची यामध्ये जोडी असते. आणि या खेळातील आणखी प्रसिद्ध खेळाडूंचे तुम्हाला माहित असेल तर ते आहेत सायना नेहवाल. बॅडमिंटनच्या संबंधित बऱ्याचशा मुलांनी ऐकलेला आहे. त्यानंतर पुढचं नाव पी व्ही सिंधू. यावर्षी जी ऑलिम्पिक स्पर्धा बीजिंग येथे झाली मागल्या 2 महिन्यामध्ये जुलै आणि त्यावेळी आपल्या भारताला कांस्य पदक या खेळांनी आपल्याला मिळवून दिलं होतं. आणि हे जे विविध खेळ आहेत या खेळांमध्ये जो विजेता होतो वेगळ्या स्पर्धांमध्ये त्याला सुवर्ण पदक मिळतं. त्यानंतर सुवर्ण सुद्धा पण तुम्हाला माहिती असलं जनरल नॉलेज मध्ये किंवा सामान्य ज्ञानामध्ये आवश्यक आहे. दुसरा जो उपविजेता असतो त्याला नंतर रजत किंवा त्या आपण तो आणि तिसरं जे आहे की कास्ट पदक याला इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये ब्रांच मेडल म्हणतात. गोल्ड मेडल सुवर्ण पदक याला इंग्लिशमध्ये नाव आहे गोल्ड मेडल. रौप्य पदक याला इंग्लिशमध्ये दुसरं नाव आहे सिल्वर मेडल. आणि कांस्य पदक याला इंग्लिशमुळे तर प्रत्येक खेळामध्ये अशा 3 प्रकारचे पदक दिली जातात. कांस्य पदक, रौप्य पदक आणि सुवर्ण पदक. तर आपल्या देशाला या खेळामध्ये
ऑलिंपिक्स मध्यमरे कांस्य पदक मिळवून दिलं होतं, त्यानंतर पुढे जाऊया आपण. हां, बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो खेळ तुम्हाला दिसतोय बास्केटबॉल, या खेळामध्ये पाच पाच खेळाडू असतात. पाच असे दोन्ही मिळून 10 खेळाडू या संघामध्ये, दोन्ही संघामध्ये सहभागी झालेले असतात. आणि या बास्केटमध्ये हा बॉल टाकण्याचा हा खेळ आंतरराष्ट्रीय लेवलला मोठ्या प्रमाणात खेळला जातो. तर अशा विविध खेळांची माहिती तुम्हाला असतं आणि तुम्हाला इथल्या काही खेळांची आवड लागलं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर हा पुढचा खेळ तुम्हाला दिसतो या ठिकाणी फुटबॉल. फुटबॉल हा जगामध्ये सर्वात लोकप्रिय खेळ कोणता असेल? जगामध्ये सर्वात लोकप्रिय कोणता खेळ असेल तर त्याचं नाव म्हणजे आता फुटबॉल. याच्यामध्ये आपल्याच भारताचा थापा म्हणून या खेळाडू प्रसिद्ध आहेत. त्यानंतर रोनाल्डो हा जागतिक लेवलला क्रिस्टियानो रोनाल्डो असं आहे, या खेळाडूची सुद्धा या फुटबॉल या खेळामध्ये मोठं योगदान आहे. प्रसिद्ध खेळाडू येतो आणि जगामध्ये सर्वाधिक खेळला जाणारा हा खेळ आहे. तुम्हाला समोर स्क्रीनवर हा खेळ दिसतोय, हा आपला भारतीय देशी खेळ आहे. भारतीय म्हणण्यापेक्षा कबड्डी हा आपला महाराष्ट्रीय खेळ आहे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही, कारण आपल्या देशात महाराष्ट्रातच या खेळाचा उगम झालेला आहे. आपल्या शालेय स्तरावर सुद्धा तुम्ही जुलै नंतर ज्या वेळेस दिवाळी क्रीडा स्पर्धा होती त्यावेळी सुद्धा कबड्डी खो खो या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेणार आहात. आपल्या शाळेचं आपलं नाव असतो, नाव तुम्ही वेगवेगळ्या खेळांमध्ये मोठं चालणार आहात, त्यामुळे हा खेळ तुमच्या सर्वांच्या ओळखीचा आहे. या खेळाडूने सुद्धा 7-7 खेळाडू असतात आणि हा शालेय स्तरापासून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये खेळाडू आहे. खो खो कबड्डी बरोबर आपल्या शालेय स्पर्धांमध्ये जो खेळ खेळला जातो तो आहे खो खो. यामध्ये खो खो खेळामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक संघाचे या ठिकाणी 9-9 खेळाडू असतात. 9 खेळाडू असे टोटल 18 खेळाडू प्रतिस्पर्धेचे 9 आणि स्वतःचे 9 असे 18 खेळाडूंचा हा खेळ तुम्ही शाळेमध्ये खेळताय. त्यामुळे या खेळाडूंबद्दल तुम्हाला फारशी माहिती सांगायची आवश्यकता नाही. हा खेळ सुद्धा आपला भारतीय किंवा देशी खेळ म्हणून याला ओळखले जात. त्यानंतर टेबल टेनिस चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की आयताकृती एक टेबल आहे आणि या टेबल मध्ये दोन खेळाडू समोर समोर बॅटच्या मदतीने जवळजवळ 4 सेंटीमीटर व्यासाचा छोटासा बॉल असतो प्लास्टिकचा, त्या बॉलच्या मदतीनं हा खेळ खेळला जातो. जसं बॅडमिंटन मध्ये एकेरी आणि दुहेरी, एकेरी आणि दुहेरी असे प्रकार असतात. या टेबल टेनिस या खेळामध्ये सुद्धा ते दोन प्रकार आहे, एकेरी टेनिस टेबल टेनिस एक एक खेळाडू समोर समोर हा खेळ खेळतात. त्यानंतर दुहेरी या क्रीडा प्रकारामध्ये दोन दोन खेळाडू एकूण 4 खेळाडू हा खेळ खेळू शकतात. त्यानंतर या ठिकाणी खेळ तुम्हाला दिसतोय क्रिकेट. आपल्या भारतात अनेक लोकांना हा खेळ आवडतो. तुम्ही पाहता ज्यावेळेस मोठमोठ्या स्पर्धा चालू असतात त्यावेळी बरेचसे लोक टीव्ही मध्ये किंवा मोबाईल मध्ये सारखा हा खेळ खेळत असतात. हा खेळ तुमच्या खूप ओळखीचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की सामान्य ज्ञान या विषयावरती आपल्याला जवळपास 14 तासिका आहे आणि यामध्ये केवळ 1-2 प्रश्न विचारले जातात. परंतु हा अभ्यास करत असताना, हे ज्ञान घेत असताना तुम्हाला शिष्यवृत्ती हा विषय बाजूला ठेवून तुम्हाला या वेगवेगळ्या विषयातलं ज्ञान मिळणं आवश्यक आहे. 1 मार्काला प्रश्न आहे, 2 मार्काला प्रश्न आहे, हा विषय न घेता तुम्हाला वेगवेगळ्या खेळातलं वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान या घटकांमधून मिळत असतं. बघा आणि हे जे तुम्ही खेळांची माहिती घेत आहे याचा उपयोग तुम्हाला एखाद्या
is not the important issue. मला माहिती आहे या तुम्ही विद्यार्थी आहात की आपले सर्व विद्यार्थी नवदेची पण तयारी करत असतात पाठीमागे येता उतार्यामध्ये फुटबॉल खेळाविषयी उतारा आहात तर ही जर माहिती तुम्हाला माहिती आधी असेल तर तुम्ही या उतार्याचे जे 5 प्रश्न आहेत त्याची योग्य उत्तर लिहू शकता. आता हा खेळ तुम्हाला माहिती आहे तुम्ही नेहमी या खेळामध्ये बॅट्समन बॅट बॉल फिल्डर बॉलर याचा उपयोग करता पण जर तुम्हाला हा उपाय न होते कधी आता या खेळाविषयी तर याच्यामध्ये तुम्हाला बॅट्समन न येणार जसं काही फलंदाज आकर्षित जर क्रिकेट ह्या खेळाविषयी नोकरीमध्ये जर तुम्हाला एखादा उतार आला तर त्या उतारामध्ये जे शब्द येतील ते शब्द तुम्हाला मराठी भाषा येतील आणि त्या शब्दांच्या आपल्याला फारशी ओळख नसते. आपण बोलत होतो पण आपल्याला गोलंदाज पाहिजे असतो गोलंदाज तर हे मराठीतले प्रत्येक खेळाशी संबंधित जे शब्द आहेत त्या शब्दांची सुद्धा तुम्हाला ओळख असली पाहिजे. मुलांना ओव्हर मिळते शतक म्हणता लक्षात येत नाही पण समजून करायला शक आहे काय शब्द आला तर सहा बॉल टाकले जातात बॉलर कडून त्याला इंग्लिश मध्ये आपण ओव्हर बोलतो परंतु मराठी मध्ये याला शतक हा शब्द आहे हे मात्र आपल्या लक्षात राहत नाही. समजा आपण म्हणतो फिल्डिंग करतो मी कॅच घेतो तर फिल्डिंगसाठी जो शब्द आपल्याला क्षेत्र काय शब्द आहे क्षेत्र. तर बघा असे मराठीतले शब्द प्रत्येक खेळामध्ये फुटबॉल असो क्रिकेट असो किंवा जे वेगवेगळे खेळ आहे कुस्ती आहे आपण खो खो कबड्डी ते शिकलो तर या मराठी शब्दांची ओळख तुम्हाला या खेळामधून असणं आवश्यक आहे. जसे इंग्रजी शब्द माहिती असून चालणार नाही तरच तुम्हाला त्या उतारासाठी प्रश्न सुद्धा व्यवस्थित सोडता सोडवता येतील. हा खेळ तुम्हाला कसा खेळला जातो गावोगाव प्रत्येक जण हा खेळ खेळायला असतो त्यामुळे या खेळाविषयी जास्त माहिती तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु या खेळातला ज्याला देव म्हटलं जातो तो सचिन तेंडुलकर तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं. सचिन तेंडुलकर या खेळाडूला अभ्यासामध्ये विद्यार्थी मित्रांना अजिबात रस नव्हता. हा खेळाडू दहावीमध्ये सचिन तेंडुलकर हा खेळाडू दहावीमध्ये नापास झालेला खेळाडू आहे परंतु त्याचा दहावीच्या पुस्तकामध्ये धडा आहे म्हणजे खेळाला किती महत्व आहे तुमच्या लक्षात येऊ शकतं. आणि या खेळाडूला नागरी क्षेत्रातील आपल्या पाठामध्ये जे पुरस्कार शिकले भारतरत्न असेल पद्मभूषण असेल पद्मविभूषण असेल तर सचिन तेंडुलकर या खेळाडूला आपल्या भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार जो भारतरत्न तोही पुरस्कार या खेळाडूला मिळालेला आहे. तर अशी खेळाविषयीची जी इतर माहिती आहे ती माहिती सुद्धा तुम्हाला माहिती मिळाली. हा जो खेळ आहे जलतरण हाही खेळ वेगवेगळ्या शालेय स्पर्धांमध्ये तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुद्धा त्या खेळाचा प्रवेश केलेला आहे. पोहण्याची स्पर्धा आहे तुम्हाला पोहण्याची आवड असणं आवश्यक आहे. या वेगवेगळ्या खेळांमुळे तुमचा शारीरिक आणि मानसिक विकास होणार आहे त्याचबरोबर तुमचं मनोरंजन होणार आहे. अनेक गुणांचा विकास या वेगवेगळ्या खेळांमध्ये होत असतो. त्यानंतर सिक्स खेळ आहे वॉटर पोलो हा खेळ पेक्षा जास्त ओळखीचा हा खेळ आहे. हा पाण्यातच खेळला जाणारा खेळ आहे. या खेळामध्ये सुद्धा एक बॉल असतो आणि जसं की आपण पाहिलं की फुटबॉलमध्ये किंवा डॉजबॉलमध्ये दुसऱ्या कोर्टमध्ये आपल्याला तो बॉल पोहोचवायचा असतो तसंच हा बॉल प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टमध्ये 5-5 खेळाडू तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे. हे पोहोच जाऊन त्या बॉलशी संबंधित असणारा हा वॉटर पोलो हा खेळ आहे. याच्याने आंतरराष्ट्रीय लेवलला ऑलिम्पिक मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात तर अशा खेळांची आपल्याला नाव सुद्धा माहिती नाही तर अशा खेळांची माहिती सुद्धा आपल्याला होणे गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा खेळ तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय मतलब थांब हा खेळ आहे. या खेळात तुम्हाला दिसतोय की हा जवळपास कुस्तीशी संबंधित खेळ आहे. कुस्तीमध्ये जी कौशल्य लागतात ती कौशल्य प्राप्त करण्यासाठी कधी कधी खेळाडू या खेळाचा सुद्धा
वापस करताना दिसतात. या ठिकाणी खांब दिसतो, या खांबाचं नाव आहे मल्लखांब. आणि या खांबाच्या मदतीनं खेळाडू जे या कसरती करत असतात याच्याही आनंद या खेळाच्याही ऑलिम्पिक मध्ये सामील होत असून आंतरराष्ट्रीय लेवलला मोठे मोठमोठे खेळाडू यामध्ये खेळत आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सुविधा दिसतोय कुस्ती हा खेळ बऱ्याचशा गावगाव आपले या खेळाच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही पाहत आहे की गावामध्ये वेगवेगळ्या आखाड्यामध्ये वेगवेगळे पहिलवान या खेळाला सहभागी होत असतात. आणि या खेळाच्या संबंधित भाषा भाषा आणि जीवन सुद्धा तुम्ही ऐकले आहे. या खेळामध्ये आपल्या देशाचा हा जो कुस्तीपटू आहे ज्याने आपल्या देशाचं नाव कुस्ती या खेळामध्ये मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर सुशील कुमार हे नाव तुम्ही या खेळाच्या संदर्भामध्ये ऐकले असेल. या वर्षी ज्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्यामध्ये एक नवीन नाव तुम्ही ऐकलेलं आहे एका महिलेचं, तिचं नाव आहे विनेश पोरा. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या वजन गटाला खेळला जातो आणि विनेश पोरा आहे 50 किलो वेगळ्यामध्ये खेळली होती. तुम्ही पण ऐकले असते की सुवर्ण पदकासाठी अंतिम फेरी झाली की फक्त इथं 100 ग्रॅम एवढं वजन तिथं कमी भरल्यामुळे तिला अंतिम फेरीमधून बाद करण्यात आलं होतं. नाही या खेळाडूने या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये निश्चित आपल्या भारताला सुवर्ण पदक म्हणून दिलं असतं. पण खेळाडूंना एवढी प्रॅक्टिस एवढी मेहनत करूनही किती अपयशाला सामोरं जावं लागतं हे त्यातून दिसतं. आणि त्यामुळेच वेगवेगळे जे खेळ असतात ते आपल्यामध्ये जे विविध गुण निर्माण करतात त्यातला सर्वात महत्वाचा गुण म्हणजे अपयश पचवण्याची ताकद. तुम्ही तुमच्या शैक्षणिक जीवनामध्ये तुम्हालाही बऱ्याच वेळा अपयश येऊ शकतं आणि हे अपयश पचवण्याची जी ताकद आहे ती आपल्याला वेगवेगळ्या खेळांमध्ये मिळत असते. म्हणून आपण वेगवेगळ्या खेळांची छंद आपण लावले पाहिजे. आपल्याला जो आवडीचा खेळ त्यामध्ये आपण बैठक खेळ बघा. कॅरम हा खेळ सुद्धा एकेरी आणि दुहेरी म्हणजे दोघांमध्ये किंवा संघामध्ये हा खेळ खेळला जातो. तुमच्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या खेळांची नावं देऊन एखादा गटातलं असणारा खेळ कोणता असा जर प्रश्न आला तर त्यातले जे इनडोअर गेम आहेत काही गेम आहे आतमध्ये आपण हॉलमध्ये खेळू शकतो. तर काही जे मैदानावर खेळ जातात त्यांना आउटडोअर गेम खेळायचं. तर अशा संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर बघा पुढचा खेळ तुम्ही पाहत आहे क्रिकेटचे. त्या खेळाचं नाव आहे बुद्धिबळ. त्याच्या इंग्लिशमध्ये मानसिक खेळामध्ये जर कोणत्या खेळाचं नाव घेतलं जातं तर तो खेळ आहे बुद्धिबळ. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय या ठिकाणी 64 घरं असतात आणि 16 16 या ठिकाणी तुम्हाला दिसतात. तुमच्या पायाभूत असल्यामुळे सुद्धा चेसबोर्ड आला होता. आणि त्या ठिकाणी या खेळामध्ये तुम्हाला प्याने किती आहे, उंड किती आहे, हत्ती किती आहे असा प्रश्न त्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर या खेळामध्ये सुद्धा हा खेळ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये या खेळाचा समावेश नाही. कारण या खेळाचे नियम आणि ही स्पर्धा आयोजन करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असल्यामुळं या खेळाच्या वेगळ्या जागतिक स्पर्धा भरतात. ही स्पर्धा ही जागतिक संघटना आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघ अशी ही संघटना आहे. या खेळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ही संघटना आयोजन करते. आणि आपल्या भारतामध्ये या खेळाचं आयोजन करणारी जी आय एस सी एफ ऑल इंडिया चेस फेडरेशन ही जी भारताची संघटना आहे ही भारताची संघटना आपल्या भारतामध्ये या खेळामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये या खेळण्याचं काम करते. त्यामध्ये जे आहे एन एस सी ही महाराष्ट्र लेवलची संघटना आहे. महाराष्ट्र लेवल असोसिएशन ही सुद्धा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या खेळांना या खेळामध्ये प्रगती करण्यासाठी मदत करते. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जे असते की जिल्हा दुर्बळ संघटना असं म्हटलं जातं. या खेळामध्ये
मानाचे नाही सर, त्याला इंग्लिश मध्ये रिटर्न म्हणतात. आणि या खेळामध्ये मानांकन म्हणतात आणि काही किताब दिले जातात. तर आपला मूळ किताब आहे तो आर्य, आर्य म्हणजे इंटरनॅशनल मास्टर. आणि मास्टर जो किताब आहे जीआर म्हणजे ग्रँड मास्टर. तर हा खेळ सध्या तंत्रज्ञानामुळे सध्या खूप झपाट्याने वाढत आहे, विशेषतः शहरामध्ये. शहरामध्ये हा खेळ खूप खेळला जातो. ग्रामीण भागामध्ये या खेळांचे मार्गदर्शन फारसे मिळत नाही, त्यामुळे खेळामध्ये कारण पाहायला मिळत नाही. परंतु शहरामध्ये भरपूर एक खेळाडू आहे. या खेळामध्ये आपल्या भारतातला तुम्ही नाव ऐकलं असेल विश्वनाथ आनंद. विश्वनाथ आनंद हा बुद्धिबळातला आपल्या भाजपला खेळाडू तामिळनाडू राज्यामधला. आणि याने आपल्या भारतासाठी जगज्जेतेपद म्हणजे या खेळातला तो जगज्जेता बनला होता. आणि या खेळाडू सर्वात जास्त प्राबल्य बनलेले सदस्य ते आहे रशियाचं. सध्या त्याला 1,000 ते 2,000 ग्रँडमास्टर आहे. आणि त्यातले जवळपास 800 ते 900 ग्रँडमास्टर रशियामध्ये. 800 ते 900 ग्रँडमास्टरची संख्या ही एकट्या रशियामध्ये आहे. आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा चित्रामध्ये तुम्हाला जो खेळाडू दिसतोय तो आपल्या भारतातला खेळ तो आहे प्रज्ञानंद. 16 मोठा आहे, 16 वर्षाचा असेल. त्यांनी हा जगातला सर्वात मोठा खेळाडू मॅगनिस्टा मुखत याला मागल्या 2 महिन्यात स्पर्धेमध्ये हरवलं होतं. आणि आपल्या देशाचं नाव या खेळाडू सुद्धा मोठं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही अशा वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून आपल्या देशाचं नाव मोठं करू शकता. त्यानंतर शहरचा खेळ आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हॉलीबॉल हा खेळ या ठिकाणी आहे. या खेळामध्ये सुद्धा दोन्ही बाजूने 6-7 खेळाडू या खेळामध्ये सहभागी होतात. आणि हा खेळ बॉलच्या मदतीने मोठा बॉल असतो. चप्पल शूटिंग वगैरे असे जे प्रकार आहे तर या खेळांची सुद्धा तुम्हाला माहिती होणं आवश्यक आहे. या ठिकाणी आज आपण 10 ते 12 खेळांची माहिती या ठिकाणी पाहिली तर तुम्हाला आणखी भरपूर खेळांची माहिती वेगळ्या ठिकाणी मिळवता येईल. याचा उपयोग तुम्हाला नवजईमध्ये किंवा इतर 20 स्पर्धा परीक्षेमध्ये होऊ शकतो. तर यानंतर पुढे आपण जाईल करू. हा विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रंथाची माहिती पाहिली. त्यानंतर आपण वेगवेगळे खेळ आणि त्या संदर्भात असणारे असणारे खेळाडू त्या संदर्भातले असणारे स्पर्धा यांची माहिती पाहिली. आणि त्यानंतरचा आपला जो पुढचा घटक होता रंग, रंगांची माहिती आपल्याला पाहिजे. या रंगामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्या मुलांना चित्रकलेची आवड आहे. तर अशा मुलांना त्या रंगांचा खूप फायदा होतो. संबोधनचे प्रकार हा अतिशय सोपा फार दुसरी तिसरी पासून केला. याच्यामध्ये तरी तुम्हाला दिसत आहे
सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून त्यांनी आपल्या देशाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे.
त्यांना सरदाराने लोह पुरुष अशा दोन उपाध्या दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे ज्योतिबा फुले. महात्मा गांधींना आपण पाहिलं मोहनदास करमचंद गांधी, त्यांना महात्मा आणि राष्ट्रपिता ही पदवी होती. त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले यांना सुद्धा महात्मा ही पदवी मिळाली. त्यानंतर दुसरं आहे शाहू महाराज. शाहू महाराजांना या ठिकाणी समुदाय कर्वे यांना महर्षी आराधने याच्यामध्ये या काही आपण नाव दिली गेले आहे. गौरव पाटील यांना आपण कर्मवीर या नावाने ओळखतो. आपल्या शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली 2-3 दिवसापूर्वी. त्यांची जयंती मोठ्या उत्सवामध्ये साजरी केलेली आहे. त्यांना आपण कर्मवीर या नावाने ओळखतो. तर अशी आणखी नाव तुम्हाला या आधी मिळवता येईल. आता एक थोर व्यक्ती आहे. या थोर व्यक्तीने कोणकोणत्या घोषणा दिल्या हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्या ठिकाणी तुम मुठे तुम मुठे तुम दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे सुभाषचंद्र बोस यांना आपण नेताजी नेताजी निकटी दिली होती. या सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे तुम दो मैं तुम्हें आजादी दूंगा जय हिंद. जय हिंद दिल्ली चलो अशा वेगवेगळ्या घोषणा सुद्धा सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर मी छापी नाही दुंगी तोरावरती भारताची राणी राणी लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाई यांनी एक घोषणा दिलेली आहे. मी झाशी नाही दुंगी. त्यानंतर स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार ही घोषणा मी दिलेली आहे. माझ्या पिताने दिलेली आहे. त्यानंतर शैलजा ज्यांना आपण महात्मा किंवा राष्ट्रपिता म्हणतो त्या महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध ब्रिटिशांच्या विरुद्ध अंगरात ही घोषणा केलेली होती. हा शैलजा ही घोषणा महात्मा गांधी त्यानंतर आराम हराम है हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही घोषणा दिलेली आहे. त्यानंतर जय जवान जय किसान ही घोषणा आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान हे 1964 साली आपल्या देशाचे पंतप्रधान बनले होते. 1964 साली त्यांनी जय जवान लाल बहादूर शास्त्री मोठी लहान मोठी ती महान असं त्यांच्या बाबतीत बोलल्या होत्या. त्यांनी ही घोषणा दिलेली आहे जय जवान आणि जय किसान. त्यानंतर पुढची घोषणा तुम्हाला दिसते जय जवान जय किसान जय विज्ञान विज्ञान विज्ञान. तर ही घोषणा आपल्या देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ही घोषणा दिली आहे. तर अशा थोर व्यक्तींनी दिलेल्या घोषणा आपण या घटकामध्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आता आपण काही प्रश्न उत्तरांसाठी प्रश्न उत्तरांपूर्वी काही सुप्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या आपल्याला या ठिकाणी नाव म्हणायच्या या ठिकाणी आहे. पहिलं नाव लता मंगेशकर या मोठ्या गायिका होत्या. त्यांना यांना सुद्धा आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. यानंतर आपण क्रिकेट या खेळामध्ये सचिन तेंडुलकर या खेळाची माहिती पाहिली. सचिन तेंडुलकर या खेळाला सुद्धा भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढचं नाव आपण पाहतो डॉक्टर जयंत नारळीकर हे मोठे शास्त्रज्ञ होते. आपल्या देशाच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्यानंतर पुढचं नाव पाहत आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम
यांचा मार्गदर्शन मध्ये आपले बघून या पुस्तकाचे पण आपण ओळख करून घेतली. हे साहेब मॅम धूपत या नावाचा यात्रा आणि त्यांच्या नावाने आपण वाचन वाचनाची आपल्याला व आवड लागावी म्हणून वाचन प्रेरणा दिन आणि आपण त्यांच्या नावाने साधला करतो. यानंतर पुढचं नाव दिसतंय मिल्खा सिंग. हा धावपटू आहे. धावण्याच्या स्पर्धांमध्ये आपल्या देशाचा विक्रम मिल्खा सिंग या खेळाडूच्या नावावर आहे. त्यानंतर पुढचं जे नाव तुम्हाला दिसतंय सायना नेहवाल. मगाशी बॅडमिंटन या खेळाचा दिवस आपण अभ्यास केला. त्यावेळेस आपण सायना नेहवाल या खेळाडूची माहिती आपण घेतलेली आहे. आणि शेवटचं नाव तुम्हाला दिसतंय ते आहे अंजली भागवत. अंजली भागवत ही सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये नाव आहे. नेमबाजीमध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी अंजली भागवतने वेगवेगळे विक्रम केलेले आहेत. हा आता आपण वेगवेगळ्या घटकांची आतापर्यंत आपण माहिती घेतली. त्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ असतील, त्या कार्यक्रमाचे निरीक्षक असतील किंवा अतिशय महत्वाचा घटक आपण शिकलो वेगवेगळे खेळ. तर ते खेळांची माहिती घेत असताना ते खेळांची तुम्हाला आवड कशी लागेल हेही तुम्ही त्यामध्ये पाहिलं पाहिजे. त्यानंतर आपण रंग आणि उत्सव या दोन गोष्टींचाही थोडक्यात आपण अभ्यास केला. आणि शेवटी आपण ज्या दूर व्यक्ती आहे ज्यांचं आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांना दिली जाणारी संबोधन आपण पाहिली आणि त्यावर आधारित काही आधारा प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पर्यावरती मला स्क्रीनवर पहिला प्रश्न दिसतोय. संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? प्रथम तुम्हाला चार पुस्तकांची ग्रंथांची नावं दिसत आहेत. गीता रहस्य हा लोकपांडित टिळकांनी लिहिला ग्रंथ होता तुम्हाला अशी माहिती झालेली आहे. त्यानंतर गीताई. गीताई हा आचार्य विनोबा भावे त्यांनी तुम्हाला सांगितलं भगवद्गीता याच ओळीमध्ये जे भाषांतर केलं त्या आचार्य विनोबा भावे यांनी या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर ग्रामगीता हे आपलं योग्य उत्तर आहे. ग्रामगीता ग्रामीण भागातील खेडेपाड्यातील लोकांचं जीवन त्यांच्या तुकडोजी महाराजांनी जवळून पाहिलं आणि त्यांच्या ग्रामीण भागातल्या विकासासाठी काय संबंध असेल तर त्या पुस्तकातून त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि अभंग राखा हे आपण शिकलोय की अभंग राखा ही संत तुकाराम महाराजांनी लिहिली आहे. म्हणून आपल्याकडे योग्य उत्तर काय आहे ग्रामगीता. पुढे जाऊया आपण. हा पुढचा प्रश्न तुम्हाला विस्तृत भावार्थ रामायण. तुम्हाला कोणी सांगितलं की रामायण आणि भावार्थ रामायण याच्यामध्ये फरक आहे. रामायण हा शब्द आल्यामुळं मुघल पटकन महर्षी वाल्मिकी हा पर्याय पहिला पर्याय शक्यता आहे. परंतु कोणताही प्रश्न आणि कितीही सोपा प्रश्न जरी असला तरी आपण त्या प्रश्नाचे चारही पर्याय काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. तर भावार्थ रामायण हा तुम्हाला मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी संत एकनाथांनी या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. सूर्या यांनी मात्र महाभारत लिहिले, वाल्मिकी यांनी रामायण लिहिलं आणि संत ज्ञानेश्वरांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी त्याला दुसरं नाव भावार्थ दीपिका असं पण नाव आहे. तर आपला पर्याय योग्य बघायला येईल संत एकनाथ. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला दिसतोय की मला हा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? ज्या आपण वेगवेगळ्या खेळांची खेळांचा अभ्यास केला पूर्वी त्यामध्ये अंजली भागवत ही मेंबर आहे. परंतु या खेळाडूला सुवर्ण पदक मिळालेलं नाही. सचिन तेंडुलकर याचा आपण अभ्यास केला की हा क्रिकेट मधला खेळाडू आहे. त्यानंतर क्रीडामध्ये सायना नेहवाल आणि हा जो खेळाडू आहे अर्जुन बिंद्रा यानं 2008 साली आपल्या देशाला पहिलं सुवर्ण पदक
मिळून दिलं होतं फेब्रुवारीमध्ये, म्हणून आपलं मुख्य पर्यायी संस्था अभिनव संग्राम. असा प्रश्न आहे की मिल्खा सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर तुमच्या आधीच लक्षात आलं असेल की मिल्खा सिंग हा धावडे या खेळाडूचा प्रसिद्धी खेळाडू होता. भाला फेक हा पण नाही यामध्ये, भाला फेक मध्ये याच वर्षी ऑलिम्पिक मध्ये नीरज चोप्रा, नीरज चोप्रा या खेळाडूला आपल्या देशासाठी ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळवून दिलेलं आहे. बुद्धिबळ खेळामध्ये खेळाडूंची माहिती आपण पाहिलेली आहे, टेबल टेनिस मध्ये पाहिलेली आहे. मग आपलं योग्य उत्तर आलेलं आहे त्यासाठी धावणे या खेळासाठी प्रसिद्ध आहे. आपण हा पुन्हा या ठिकाणी पाचवा प्रश्न आहे. पुढील पैकी गटात न बसणारा खेळ होता. या ठिकाणी चार खेळांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. पहिला खेळ आहे हॉलीबॉल, हॉलीबॉल, कुस्ती, खो खो आणि फुटबॉल. आता तुमच्या या ठिकाणी खेळांचा गटात न बसणारा खेळ ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचा आहे, त्यावेळेस तुम्ही इनडोअर आणि आउटडोअर म्हणजे तुम्हाला परिणाम तुम्ही सांगितलं की जे खेळ आतमध्ये खेळले जातात हॉल मध्ये किंवा मैदानावर खेळले जातात, परंतु इथे त्या पद्धतीची नाही. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला सांघिक आणि वैयक्तिक खेळ असा विचार करावा लागेल. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत आहे की हॉलीबॉल हा सांघिक खेळ आहे, यावर सहा खेळाडू खो हे तुम्हाला माहिती झालेलं आहे. गौरव खेळाडू या खेळाला खेळामध्ये असतात, या खेळामध्ये अकरा अकरा खेळाडू असतात. तर हे तीनही खेळ हे सांघिक खेळ आहे आणि हा कुस्ती मात्र हा वैयक्तिक दोघांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. याला द्वंद्व असं म्हटलं जातं. या खेळ प्रकारासारखी आणखी मुष्टियुद्ध असतील असे वेगवेगळे खेळ आहे. तर हा दोघांमध्ये वैयक्तिक खेळला जाणारा खेळ असल्यामुळं गटात गलत बसणारा पर्याय होऊन जाईल कुस्ती. बाकीचे तीनही खेळ हे सांघिक खेळ आहे. हा सहावा प्रश्न या ठिकाणी आपण शिकलो रंगांच्या प्रथम श्रेणीचे रंग कोणते आणि द्वितीय श्रेणीचे रंग कोणते या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. पुढील पैकी कोणत्या रंगाचा गट, कोणत्या रंगाचा गट प्रथम श्रेणीचा, प्रथम श्रेणीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग यामध्ये तुम्हाला समोर रंग दिसला आहे. आपण शिकलोय की तांबडा किंवा लाल, पिवळा आणि निळा हे तीन मूळ रंग आहेत आणि या तीन रंगाच्या मिश्रणाने पुढचे रंग हिरवा रंग तयार होतोय. या दोन रंगाच्या मिश्रणाने तयार होतोय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय येईल? तांबडा, पिवळा आणि निळा. बाकीचे जे आपण रंग पाहतोय ज्यामध्ये हिरवा, नारंगी, हिरवा, पिवळा, निळा, लाल, निळा आणि हिरवा हा हिरवा त्यामध्ये द्वितीय श्रेणीचा रंग आहे. म्हणून आपल्याला योग्य पर्याय येईल की तांबडा, पिवळा आणि निळा. पुढचा आहे सातवा प्रश्न. तो एक गटात न बसणारा पर्याय कोणता? हा चवी विषयी अतिशय सोपा प्रश्न आहे. पहिली थोडा प्रश्न सहज सोडवून घे. तुम्ही तुम्हाला सांगितलं की तिखटी आपण पाचच चवीचा अभ्यास केला होता. हाडक, कडू, आंबट, गोड आणि तुरड या पाच चवींचा आपण अभ्यास केला होता आणि त्यामध्ये तिखट चव नाही. तर म्हणून आपला गटातलं बसणारा पर्याय म्हणता येईल तिखट. या बाबतीत हाडक, कडू आणि आंबट या चवी असल्यामुळं हे आपलं योग्य उत्तर असेल. या थोर व्यक्तींनी वेगवेगळ्या घोषणा दिल्या, त्या घोषणेचा आपण अभ्यास केला होता. त्याच्यामध्ये ही घोषणा कोणी दिलेली आहे हे तुम्हाला उत्तर कळलेलं आहे. आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही घोषणा दिलेली आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार ही घोषणा त्यांनी दिली होती. महात्मा गांधींनी चले जाव ही घोषणा दिली होती इंग्रजांच्या विरुद्ध. आणि लाल बहादूर शास्त्री आपल्या भारताचे
दुसरे पंतप्रधान जय जवान आणि जय किसान शेतीचा विकास व्हावा यासाठी त्यांनी ही घोषणा केली होती. म्हणून आपला जय पर्याय पहिला पंडित जवाहरलाल नेहरू हे आपलं उद्योग करायचं. यापुढचा प्रश्न आहे श्री शाहू महाराजांना कोणती उपाधी लावली जाते. तर या ठिकाणी चार पर्याय तुम्हाला दिसत आहे. पहिला आहे महर्षी, दुसरा आहे महात्मा, तिसरा पर्याय आहे राजश्री आणि चौथा आहे लोकमान्य. तर या ठिकाणी महर्षी ही जी पदवी आहे या ठिकाणी महर्षी ही जी पदवी आहे आपण शिकलो की धोंडो केशव कर्वे यांना ही महर्षी ही पदवी आहे. त्याचप्रमाणे रामायण आणि महाभारतामध्ये जे ग्रंथ लिहिले त्यामध्ये महर्षी वाल्मिकी आणि व्यास यांना सुद्धा आपण महर्षी म्हणतो. त्यानंतर महात्मा ही पदवी ही जी संबोधन आहे हे मोहनदास करमचंद गांधी किंवा ज्योतिबा फुले यांना सुद्धा महात्मा हे संबोधन आहे, ही पदवी आहे. त्यानंतर आपला उत्तरी राजश्री शाहू महाराजांना राजश्री पदवी लागली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासाठी वापरलेली पदवी उपाधी आहे. हा हे ठिकाणी नवा प्रश्न झालेला आहे आपला. आपला दहावा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे की नेताजी या नावाने कोणाला ओळखलं जाते. तर वल्लभभाई पटेल यांना दादाभाई नौरोजी आहे यांना आपण पितामह या नावाने ओळखतो. पितामह त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना आपण या नेताजी या नावाने ओळखतो. म्हणून आपला योग्य पर्याय असेल सुभाषचंद्र बोस. पुढे आहे वल्लभभाई पटेल यांना सरदार किंवा लोहपुरुष या नावाने ओळखतो. आणि जवाहरलाल नेहरू यांना पंडित किंवा चाचा या नावाने आपण ओळखतो. म्हणून आपलं योग्य उत्तर काय असेल सुभाषचंद्र बोस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. हा अकरावा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. पुढील पैकी अयोध्य जोडी कोणती. ज्योतिबा फुले आता या ठिकाणी तुम्हाला असं की महात्मा ही पदवी मोहनदास करमचंद गांधी यांना दिलेली आहे. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला वाटू शकते की ज्योतिबा फुले यांना ही पदवी लागली. परंतु आपण शिकलोय ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी या दोघांनाही महात्मा ही पदवी आहे. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुजी यांनी पदवी आहे. सरदार पदवी वल्लभभाई पटेल यांना आहे. त्यानंतर अयोध्येमध्ये आपल्याला विचारलेली मुलांना या ठिकाणी म्हणून ही बरोबर आहे. आपल्याला अयोध्येमध्ये कोणती ही जोडी आहे. विनायक दामोदर सावरकर यांना सुद्धा स्वातंत्र्यवीर या नावाने आपण ओळखतो. आणि बाळ गंगाधर टिळक यांना आपण लोकमान्य नावाने ओळखतो. म्हणून आपल्याला क्रमांक म्हणता येईल दोन. दुसरा पर्याय आपल्याला रंगवायचा आहे. तर अयोग्य आहे की योग्य आहे हे सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. हा बघा आपण हा अभ्यास केला नाही परंतु या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. आपण जे वेगवेगळे उत्सव साजरे करतो आपला स्वातंत्र्य दिन असेल प्रजासत्ताक दिन असेल तर यामध्ये तुम्हाला हे पाच अंक लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 25, 50, 60, 70, 75 आणि 100. आता या 100 नावातच तुम्हाला दिसते. 100 आपण शतक म्हणतो. म्हणून 100 उत्तर आधी शतकले शतक हे उत्तर आलेलं आहे. 25 साठी जे वेगळे धातू आहे रौप्य म्हणून याला आपण रौप्य महोत्सव असं म्हटलं आहे. सोन्या याच्या पुस्तकाचा धातू आहे तर आपण सुवर्ण म्हणतो. म्हणून जर 50वा कोणताही महोत्सव असेल त्या 50 आपण म्हणणार आहोत सुवर्ण महोत्सव. आणि या पुस्तकात हिरा आणि त्याच्यातच नाव पडलं आहे हिरक महोत्सव. म्हणून हे तीन तुमच्या सोलं घेत लक्षात राहते. रौप्य सुवर्ण आणि हिरक शेवटच्या 100 शताब्दी आणि मध्ये जो शिल्लक राहिला त्याला आपण लावायचं अमृत महोत्सव.
विपासनी नावा तुम्हें लक्ष्य ठेवणं आवश्यक आहे कारण यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 25वा आरोग्य महोत्सव, 50वा सुवर्ण, 60वा हिरक महोत्सव, 75 अमृत महोत्सव आणि 100वा जो असतो तो शताब्दी. त्या ठिकाणी आपल्याला तो प्रश्न विचारला काय विचारण्याचे बघूया. आयुर्वेदाने आपल्याला विचारले 50ला सुवर्ण महोत्सव ही बरोबर ध्वनी आहे, त्यानंतर 75ला अमृत महोत्सव ही सुद्धा योग्य ध्वनी आहे, 60ला पुढे ठिकाणी हिरक महोत्सव असं म्हणतो. पण या ठिकाणी जे लिहिलेलं आहे ते आहे साक्षी महोत्सव म्हणून चुकीचा पर्याय असेल हा वैध पर्याय असेल. आणि 25 वर्ष रौप्य महोत्सव हे सुद्धा तुम्हाला तुम्ही शिकलेले आहात म्हणून आपला योग्य पर्याय कसा येईल याच्यामध्ये 60 साठी आपण हिरक महोत्सव म्हणतो. पण या ठिकाणी साक्षी महोत्सव असा आलेला आहे. तर ह्या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवले आणि याच्यावरती कोणताही परत प्रश्न आला तर तुम्हाला सोडवलं या ठिकाणी आपली आजची तासिका या ठिकाणी संपलेली आहे. आपण 5 उपघटकांचा याच्यामध्ये अभ्यास केला. ग्रंथ वेगवेगळ्या क्षणांची माहिती आपण याच्यामध्ये घेतली. त्यानंतर रंगछटा चव आणि ज्या दोन व्यक्ती आहे त्यांची वेगवेगळी संबोधन आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तुमची तुमचा हा शेवटचा महिना आहे मला असं वाटते घ्यायचा. यानंतर पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सराव संच चांगल्या दर्जाचे जर तुम्ही सराव संच उपलब्ध केले ते सोडवले तर तुम्ही निश्चितच राज्य गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही येतात याची मला खात्री आहे. तुमच्या परीक्षेसाठी